बदलापूरमधील पूर नियंत्रण रेषाबाधित असलेल्या शेतकरी स्थानिक नागरिक सोसायटींच्या पदाधिकारी गुरुवारपासून कुळगाव बदलापूर नगरपालिकेसमोर बेमुदत साखळी उपोषणास बसले असून या उपोषणाचे नेतृत्व समितीचे पदाधिकारी शरद म्हात्रे यांनी केले आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या आजूबाजूला 1.5 किलोमीटर लांबपर्यंत पूर नियंत्रण रेषा आखण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने ही पूर नियंत्रण रेषा आखताना स्थानिक रहिवासी, शेतकरी, व्यावसायिक आणि प्रशासन यापैकी कोणालाच विश्वासात न घेता थेट पूर नियंत्रण रेषा टाकल्यामुळे या भागातील शेतकरी आणि रहिवासी यांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून राज्य शासनाकडे पाठपुरवठा करून देखील हा विषय मार्गी लागत नसल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी पूर नियंत्रण रेषाबाधित शेतकरी व स्थानिक रहिवासी संघर्ष समितीने दिला आहे. नदीच्या दोन्ही तीरावर टाकलेली चुकीची पूर रेषा म्हणजे रेड लाईन ब्लू लाईनच्या विरोधात हे आंदोलन आहे. या आंदोलनात अर्ध बदलापूर बाधित झालेलं आहे आणि त्यामुळं सर्वतः बांधकाम परवानग्या बंद करण्यात आलेल्या आहेत. विकास आराखड्यातील निवासी क्षेत्र जे आहे रे आर झोन, याला शासनाची प्रिव्हियस कमिटमेंट आहे आणि त्यामुळं त्याचे जे निर्बंध उठवायत अशी आमची मागणी. हे साखळी उपोषण आता आम्ही सुरू केलेलं आहे. शासनाने जर याची दखल घेतली नाही तर येत्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू. हा बहिष्कार या परिसरातील सर्व गावं बाधित आणि बाधित नसलेले सर्व आमची आगरी समाज संघटना, कुणबी समाज संघटना यावर बहिष्कार टाकेल. तसेच 3000 शौचालयांमधले जे रहिवासी ज्यांचा पुनर्विकास या विका रेड लाईन ब्लूमुळे थांबलेला आहे असे आम्ही सर्वजण या निवडणुकीवर आणि पुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकू.